रसिको हो नमस्कार, मी मुग्धा वैशंपायन. सारेगमप ह्या कार्यक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आमच्या सारेगमप लिटिल चॅम्स ह्या पर्वाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि 12 वर्षांपासून आमच्या सगळ्यांची मैत्री खूप छान आहे. आम्ही खूप काही काही गोष्टी एकत्र केल्या आहेत आमच्या शेड्यूलमध्ये, त्यामुळे त्याच्यात खूप खूप मजा आम्ही केली होती. आणि त्यातल्या काही आठवणी मी तुम्हाला आत्ता सांगते आहे, ज्या खूप कमाल आहेत आणि ज्या कायम माझ्या लक्षात राहिल्या आहेत अजूनही, त्या मी सांगण्याचा प्रयत्न करते. मला आठवत आहे की मी लहान होते, सगळ्यात लहान मी होते, त्यामुळे मी कायम फ्रॉक घालायचे, म्हणजे मॅक्झिमम गाण्यांमध्ये मी फ्रॉक घातलेत. आणि जे सगळे सिनियर कंटेस्टंट्स होते ते मागच्या बाकावर बसायचे आणि मी आणि कार्तिकी ज्युनियर होतो, त्यामुळे मॅक्झिमम वेळा मी आणि कार्तिकी एकदम जे पुढचं बाक असायचं तिथे बसायचो. आणि आम्ही फ्रॉक, म्हणजे मी तर फ्रॉकच घालायचे मॅक्झिमम, त्यामुळे तो फ्रॉक असा फ्रिलवाला असायचा आणि मग तो आम्ही मी पसरून बसायचे. तर काय व्हायचं की माईक आम्हाला जे दिले जायचे ते मी त्या पसरून बसलेल्या फ्रॉकवर ठेवायचे आणि मग खूप चळवळी होते, त्यामुळे मी सारखी उठायचे आणि उठले की प्रत्येक वेळी तो माईक माझ्या फ्रॉकवरून पडायचा. आणि हे खूप वेळा व्हायचं, म्हणजे फ्रॉकवर माईक ठेवला आणि मी उठले की तो हमखास पडायचा, म्हणजे मी कधीच त्याची काळजी घेतली नाही अजिबातच. तर आमचे जे डिरेक्टर होते राजन डांगे, ते कायम म्हणायचे की अगं मुग्धा, तो खूप काय म्हणतात, तो खूप छान क्वालिटीचा माईक आहे आणि तो खूप महागडा माईक आहे, सो जरा काळजी घे तू, हे ते कायम सांगायचे. आणि मी ते कधीच ऐकलं नाही, सो मी अशीच होते आणि मी तेव्हा काहीच कळायचं नाही, त्यामुळे मी तसंच वागायचे. अजून एक आठवण, आम्ही दोघी लहान होतो त्यामुळे आम्हाला, मी म्हणाल्याप्रमाणे आम्ही एकदम पुढच्या बाकावर बसायचो, तिथे बसूनसुद्धा माझे पाय खाली पोचायचे नाही, कारण मी एकतर 8 वर्षाची होते आणि उंची खूप लहान होती, अजूनही लहानच आहे म्हणजे उंची, पण खूप उंची लहान होती त्यामुळे पाय माझे खाली पोचायचे नाही. आणि मग काहीतरी टाईमपास टवाळ किंवा चाळे करण्यासाठी मी आपले पाय हलवत ठेवायचे कायम, आणि ते ऑन स्क्रीन खूप वाईट दिसायचं कारण बाकी सगळे एकदम सिरियसली बसलेले असायचे आणि मी एकटीच काहीतरी टाइमपास करते, पाय हलवते दुसऱ्यांचं गाणं सुरू असताना, काही सिरियस सुरू असलं तरी माझे पाय मी हलवतच ठेवायचे. आणि त्याच्यामुळे मला एक अशी पायरी दिली होती की माझे पाय पुरतील अशी एक पायरी मला दिली होती, त्याच्यावर मी पाय ठेवायचे. आणि मग हळूहळू त्याच्यावर पाय ठेवायला लागल्यावर माझे पाय हलवणं बंद झालं, सो ते चाळे मी थोडे कमी केले. अजून एक मला आठवतं, मी आणि कार्तिकी रूममेट्स होतो, आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो 8 महिने त्याच्यात मी आणि कार्तिकी रूममेट्स होतो. आणि अवंतीची आई होती, तर ही सगळी जी उरलेले जे स्पर्धक होते ते मॅक्झिमम इधर इंग्लिश मिडियममध्ये शिकणारे होते किंवा चांगल्या मुंबई पुणे ह्या सिटीजमध्ये राहणारे होते, त्यामुळे त्यांचं इंग्लिश त्यांनी ऐकलेलं तरी होतं. मी अलिबागची असल्यामुळे आमच्याकडे, मी एकतर मराठी माध्यमात शिकलेली आहे त्यामुळे 4th होते मी तेव्हा, आणि तेव्हा इंग्लिशचा काहीच संबंध नव्हता एकतर, तर त्यामुळे खूप काही काही गोष्टी कळायच्या नाहीत. खूप कोण फ्लुएंटली बोलत असेल तर आम्हाला पटकन कळायचं नाही की अरे नक्की काय चाललं आहे. तर असंच मला आठवतं की एकदा अवंतीची आई ॲब्सल्युटली असं म्हणाली होती आणि ते मला आणि कार्तिकीला कळलंच नाही, तर मी आणि कार्तिकी म्हणालो आ कोणी टॅक्सी लुटली, तर ते ॲब्सल्युटली आणि टॅक्सी लुटली हे आम्ही काहीतरी काय म्हणतात, आम्ही त्याचं काहीतरी संबंध जोडला आणि मग आम्हाला ते कळलंच नाही की ॲब्सल्युटली. त्याच्यानंतर मला अच्छा ॲब्सल्युटली म्हणजे खरंच असं अशा अर्थाने काहीतरी तिला म्हणायचं होतं. सो ही एक आठवण आहे. आणि अजून एक मला सांगायचं आहे की ज्या आम्ही सगळेच खूप घरातलं सात्विक असे खाणारे होतो त्यामुळे खाण्याचे खूप सुरुवातीला प्रॉब्लेम्स व्हायला लागले. मग राजन सरांनी आम्हाला सगळ्यांना घरगुतीच जेवण मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी नेरूरकर म्हणून काकू आहेत दादरच्या, तर त्या आमच्यासाठी जेवण घेऊन यायच्या कायम. आणि मला माझी खाण्याची खूप कटकट असायची, मला गोड प्रचंड आवडायचं जे अजूनही आवडतं, आणि त्यामुळे मला, मी तेव्हा भाज्या फार खायचे नाही त्यामुळे मला गोड काहीतरी दहीसाखर तरी, गुळतूप तरी, तूपसाखर तरी काहीतरी लागायचंच. तर मला आठवतं त्या कायम माझ्यासाठी गुळतूप घेऊन यायच्या. आणि ह्या सगळ्या खूप कमाल आठवणी आहेत, कायम लक्षात राहणाऱ्या आहेत, ज्या मी तुमच्याशी शेअर केल्यात. आय होप त्या तुम्हाला सगळ्यांना आवडतील. थँक्यू.